के कारण इस बार प्राचीन स्वयंभू टेकड़ी गणेश मंदिर में तिलसंकट चतुर्थी पर भक्तों द्वारा सादगी से पूजा अर्चना की गई, ऐसी जानकारी टेकड़ी गणेश मंदिर पदाधिकारियों ने दी है। कोरोना के कारण प्राचीन व स्वयंभू टेकड़ी गणेश मंदिर में 31 जनवरी रविवार को तिल संकष्टी चतुर्थी पर भक्तों का मेला नहीं लगा। सादगी से तिल चतुर्थी मनाई गई, भगवान की फूलों की सेज सजाई गई। भक्त मंदिर में हार फूल या प्रसाद नहीं ले जा सके, सैनिटाइज होकर व मास्क लगाने पर ही प्रवेश दिया गया। वही श्रद्धालुओं को 500 किलो रेवड़ी का प्रसाद वितरित किया गया। या परिसरात एक पण दुकानदारी थोड़ी नहीं है। सगळ्यांना आम्ही सांगून राहिलो की प्रत्येक दर्शनाला सांगून राहिलो कुठल्याही प्रकारचं सामान किंवा हार फुलं नारळ हे आणू नका आतमध्ये। त्याप्रमाणे आणि जो पण कोणी तिथून येतं आहे, समजा कोणी चुकीने कोणी आणलं तर आम्ही त्या ग्राउंडमध्येच कलेक्ट करून सगळ्या गोष्टी आणि सॅनिटाईज करून आम्ही आतमध्ये पाडून आणि पूर्ण सगळ्यांना आम्ही सोशल डिस्टन्सिंग आपण हे करून घेतलेलं आहे, सर्कल केले आहे, त्या हिशोबाने येऊन आले। प्रत्येक वेळा 150 ते 200 लोक आपण हळूहळू पाठवून राहिलो, ते कमी झाले की आपण लगेच बाहेर काढून राहिलो। त्याप्रमाणे जवळजवळ 300 ते 325 लोक स्वयंस्वयंक आमच्या जवळ आहेत, पोलीसचा स्टाफ आहे पूर्ण, जवळपास 200 जवळपास पूर्ण स्टाफ आहे, ते सगळं व्यवस्थित पार पाडून राहिले आहेत। त्यांनी आपापली जबाबदारी पूर्ण नीट पाहून राहिल्या आहेत, त्याच्यामुळे आज जे दर्शन होऊन राहिलं लोकांना ते व्यवस्थित सगळ्या गोष्टीत मी प्रत्येक आता त्यांना सांगितलं त्याच्यामुळे व्यवस्थित हात जोडणं होऊन राहिलं सगळ्यांना। यावर्षी व्यवस्थित व्यवस्था झालेली असं मला वाटतं आणि लोक खुश आहेत। तड़के 4 बजे विकास मालो व 5 बजे शिवकिशन अग्रवाल के हाथों गणेश जी की पूजा अर्चना की गई। तिल चतुर्थी के उपलक्ष्य में मंदिर के गर्भगृह व परिसर में आकर्षक रोशनाई की गई थी। भीड़ से बचने के लिए सीमित संख्या में श्रद्धालुओं को प्रवेश दिया गया। ही अपने शहर तिलकुंड चतुर्थी अनेक वर्षापासून भक्तगण यांच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते, पण यावेळेस कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही या चतुर्थीची यात्रा यावेळेस रद्द केलेली आहे। शासकीय नियमांचं पूर्णपणे पालन करून आणि दर्शनार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, साधारण मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे आणि त्याचा रिझल्ट आता आपल्याला दिसून येतो आहे सगळ्यांसमोर की सगळं व्यवस्थित दर्शन सुरू आहे। त्याचप्रमाणे सरकारचे सगळं जे आहे पोलीस विभागाचे आम्हाला पूर्ण साथ आहे, अग्निशमन विभागाने आम्हाला पूर्ण साथ दिलेली आहे, कॉर्पोरेशननी नागपूर महानगरपालिकेने स्वच्छतेच्या याच्यामध्ये आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे, लोकांना येण्याजाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवलेले आहेत, त्यामुळे गर्दी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि सॅनिटायझेशनची आणि मास्कची पूर्ण आम्ही जबाबदारी घेऊन लोकांना तिथूनच सांगतो आहे आणि सगळेजण ते फॉलो करतात आहे, याचा अत्यंत आनंद आहे। त्यामुळे सगळ्या भक्तांना आणि सगळ्या शहरवासियांना या चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना दर्शनासाठी अगदी विनंती करतो की नम्रपणे आम्ही इथे स्वागत करू, सगळ्यांचं शांतपूर्ण दर्शन होईल। इस दौरान हार फूल या पूजा सामग्री की दुकान नहीं लगी, जूता चप्पल स्टैंड पानी की व्यवस्था रही, चलने में असमर्थ श्रद्धालुओं को मंदिर तक चलाने के लिए ई रिक्शा भी उपलब्ध कराई गई। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ संजय मीरे, BC News नागपुर।